निपाणी मतदारसंघाचा शाश्वत विकास केला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन, चन्नम्मा सर्कल येथे काँग्रेस प्रचारार्थ मत। या भागाच्या लोकप्रतिनिधींनी केवळ विकासाच्या पोकळ गप्पाच मारल्या आहेत, काकासाहेब पाटील यांच्यामुळेच मतदारसंघाचा शाश्वत विकास झाला आहे, त्यामुळे मतदारसंघाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काकासाहेब पाटील यांच्यासारख्या सामान्य नेत्याला निवडून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ वीर कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी आमदार वीरकुमार पाटील हे होते। स्वागत व प्रास्ताविक चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले। चव्हाण पुढे म्हणाले, महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे, मात्र देशातील भाजप सरकार जनतेला मूळ मुद्द्यापासून विचलित करण्याचे काम करत आहे। देशात हुकुमशाही वाढली असून लोकशाही संपविण्याचे कटकर स्थान सुरू झाले आहे, त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा काँग्रेसला निवडून देणे काळाची गरज आहे। राज्यातील ही महत्त्वाची निवडणूक असून परिवर्तनाची सुरुवात कर्नाटकातून सुरू होणार आहे। मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला फायदा व्हावा या उद्देशाने आपला उमेदवार उभा केला आहे। कर्नाटकासाठी काँग्रेसने चांगला जाहीरनामा घोषित केला असून त्यामध्ये नागरिकांचे हित जपले आहेत, त्यामुळे पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी काँग्रेसला पुन्हा निवडून द्यावे असे त्यांनी आवाहन केले। की पुलवामामध्ये कशा प्रकारचं पीस मॅनेजमेंट झालं, कशा प्रकारे आमचे सैनिक मारले गेले, काय काय घडलं, बातमी कुठे येते का? फक्त सोशल मीडियावर बघा, टीव्ही बघा, टीव्हीवर दाखवतात का? एका राज्यपालासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर राहणाऱ्या माणूस ज्या वेळेस एक वक्तव्य करतो, सत्यपाल मलिक यांचं वक्तव्य गांभीर याने घेण्याची गरज आहे की नाही? लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, गरज काय आहे? लोकशाही देशामध्ये आहे, जे घर आहे ते घर आहे, जे खोट आहे ते खोट आहे। लोकांना ठरू द्या, त्यांची सच्चाई जी आहे ते सच आहे, गलत आहे, खोट आहे की खरं आहे, हे पण आपल्याला कळू द्यायचं नाही। अशाच पद्धतीने मित्र संघ होणार असेल तर मग लोकांसमोर खरं काय होणार आहे याला लोकांना सांगितलं पाहिजे। मला आपण पाहाल राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कर्नाटकातून केली, तुमच्या जबरदस्त रिस्पॉन्स होता। राहुल गांधींची त्या ठिकाणी मी पाहिलं की कर्नाटकामधून यात्रा गेली जबरदस्त, तुमची पाहिली म्हणून आम्ही जोरात आलो, महाराष्ट्रामध्ये जोरात आलो, महाराष्ट्रात सुद्धा जबरदस्त स्वागत झालं। मला विचारायचंय की राहुल गांधींची काय त्या गतीची राहुल, राहुल गांधींनी प्रश्न विचारले, नोटबंदीवर बोलले, जीएसटीवर बोलले, राहुल गांधी अदानीच्यावर बोलले। अदानीने जे पैसे लोकांचे एलआयसीचे मध्ये पैसे आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे आहेत, जे पैसे आमच्या लोकांचे पैसे गुंतवले गेले आहेत। माजी आमदार वीरकुमार पाटील म्हणाले, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निपाणी मतदारसंघातून काकासाहेब पाटील यांना अधिक मताधिक्य देऊन आमदार करून मंत्री करा। काकासाहेब पाटील आमदार होणे ही मतदारसंघाच्या दृष्टीने काळाची गरज असल्याचे सांगितले। माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, आपण 15 वर्षे आमदार असताना जनतेच्या अनेक समस्या सोडवण्याबरोबरच विकास कामाला प्राधान्य दिले। येथील भाजपच्या उमेदवार दुसऱ्या वेळी मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा वापर जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी केला। 2,200 कोटी रुपयांचा विकास केल्याचा डांगोरा त्या पेटीत आहेत, त्यांचा हा दावा पोकळ ठरणार आहे। 10 मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून द्यावे असे आवाहन केले। ते इतर समाजाला देण्याचं महापाप या गोमई सरकारनं म्हणजे भाजप सरकारने केली। आमचा नम्र दावा आहे, त्या ज्या समाजाला दिलेला आहे त्या समाजाला तुम्ही द्या, परंतु मुस्लिम समाजाचा आरक्षण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। तो प्रयत्न जर केला तर आम्ही विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तो निर्णय रद्द करू, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। बंधुना आपल्याला कल्पना आहे, गेली 50 वर्ष आम्ही राजकारणामध्ये आहोत। आदरणीय रघुरामराव कदम दादा ज्यावेळी निवडून
काँग्रेस पक्षाकडून आणि कर्नाटकामध्ये निपाणीची सीट पहिल्यांदा काँग्रेसला मिळाली ती त्यांच्या निवडणुकीत तर त्या निवडणुकीच्या निमित्ताने वीर कुमार पाटीलदेव आणि माझी ओळख झाली मैत्री झाली आणि आम्ही एकत्रित पुढे वाढलो दारांच्या सुरुवात झाली मी त्यावेळी त्र्याहत्तरच्यावेळी बहात्तर त्र्याहत्तरच्या वेळी प्रीडिग्री नापास झाले या निवडणुकीच्या नात्याने परंतु नंतर बाकीच्या सगळ्या सत्तांना बघितलेल्या शेतकऱ्याला ग्रॅज्युएट झालो वकिली करायचे म्हणून आम्ही त्यामध्ये नाव घेतलं शहाजी लॉ कॉलेजला कोल्हापूरला पण वीर कुमार यांच्यामुळे साध्य झालं नाही आणि 80 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी संचालक झालो 83 साली बाजार समितीचा संचालक झालो 87 ला वीर कुमार साहेब निपाणी भागाचे आमदार होते त्यावेळी इकडल्या मतदारसंघातील तिन्ही मतदारसंघ जनता सरकारनं राखून केले दोन महिलांसाठी एक दलित बांधव का तर काका पाटील कुठं निवडून म्हणून मी कनंगा मतदारसंघातून एक तालुक्याच्या जिल्हा परिषदेला निवडून आलो काँग्रेसच्या संस्थेच्या वतीने कोण काटावर निवडून आला परंतु मी 1500 मतांना निवडून आलो अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं कैलास जोशी जी शंकरांजी असतील दादर हे दादा असतील माननीय मल्हारगौडा पाटील असतील बाळासाहेब सरोडे असतील या सगळ्यांनी मला भरून भरून आशीर्वाद दिले आपण जनतेने तर हे केलेलं आहे 77 साली 14 गावात सायकलवरून मी त्याच्या गावची मतदार झाली आणि 20 रुपये बूथला खर्चासाठी यावेळी लक्ष्मणराव चिंगळे जरारखान पठाण विनोद साळुंके सुमित्रा उगडे सुप्रिया पाटील पंकज पाटील यांची भाषणे झाली यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी आमदार अमर राजूरकर निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण अल्लाबक्ष बागवान रोहन साळवे संजय पाटील अनवर हुकेरी शैला संगपाळ शैला चडचाळे उमा पाटील बबन घाटगे रवींद्र श्रीखंडे युवराज पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन करून आभार श्रीनिवास संगपाळ यांनी मानले.